अब हो गए नमस्कार भैया, कुछ कही ना खेरे तो आचू ना कोई भानगढ़ ते ताई ने सकाळी फोन केला होता, काम होतं जरा भैया। काय 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 जन काय जन आहे कुडकी लिग अगो पाव ना आलाय खुर्ची अगो तो आलो है। हां खुर्ची बिडची आन त्याला बस आहे पाणी घेऊन येते। हां आन बरी सवड झाली बाबा तुला यायला सकाळ सकाळ। ते आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे। हां ते त्यासाठी ताई म्हणली घरी आणि 60,000 रुपये घेऊन जा। हां अगो भैया बिनी चरता पुस्ता पैसे देते पुरगी तिच्याकडे कुठून आले पैसे। हां म्हणली नाही बोलली नाही कशी काय होय तुझ्याकडे कुठून आले पैसे एवढे बघ ना तपास नाही काय नाही काय विचारपूस सुद्धा नाही केला तिने। बर 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 शांत व्हा। अरे कवापासून कारभारीन झाली तू काय तर आहे भया वामटेवानी कुचल आता बोलशील का मुकिळण का बसीन काय आत्या काय तरा म्हणजे काय तवा माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन मी काय थोडी उधळाय द्यायला लागले पैसे कामच आहे ना म्हणून द्यायला लागले। अगं मग काय घरात माणसं नाही तर काय कोणाला विचारपूस नाही काय नाही परस्पर आई बापाला पैसे देते तिकडं आम्ही नव्हतं काय विचारायपूस आहे कशाच पैसे देणार ग तू घरातून। तुम्हाला काय करायचंय मी माझं द्यायला लागले घरातला 1 रुपया घेतला का मी माझं माझं सोनं गहाण ठेवून द्यायला लागले। थांबा जरा म्हणजे काय तुम्हाला आणि तुम्हाला विचार सोनं म्हणजे तुझं एकटेच आहे का केलेलं नाही काय सासऱ्यानी नवऱ्यानी हा पकडून आणलं ग तुम्ही केलं का नाही म्हणजे माझ्या आई बापाने माझ्या लग्नात केलं होतं ती मोडलंय मी तुमच्या पैशाने हात लावला का घरातल्या आणि तुम्हाला विचारून तुम्ही दिवस दिलं नसतं मला मग काय म्हणून कमीत कमी कोणाला तरी सांगायला पाहिजे होतं आणि ह्यांना तिकडे बघते ना तिकडे काय गांठ ठेवते काय अहो मग त्यांना कमी पडले म्हणूनच माझ्याकडे मागितलं ना गांठ ठेवायला। शांत घेता का तुम्ही एकदा सुरू झालं का तिने कायसाठी देऊ राहिली ते कायसाठी नेऊ राहिली याचा विचार कर का दोघं जण लगेच भिडून का रे जरा शिक द्यायला द्याय ना का कोणाला तरी तुम्हाला सांगितलं होतं का मला नाही सांगितलं पण सांगितली ना ते आता आल्याच्या पुढं माझा आलाय तो आता तू पाहिलं आला आपल्याला माहिती होता कसा आला कसा नाही मी त्यांना म्हणलं बचत गटाच्या आले ऐका मामा ह्यांनी मला कधी म्हणला काल अर्जंट मध्ये म्हणला मी तुम्हाला कधी सांगायला येऊ होता ते म्हणला आजच त्या डॉक्टरला संध्याकाळी त्याची टाइम आजच आहे नाही तर तो जाणार 2 दिवसांनी परत महिनाभर तो डॉक्टर काय म्हणतो काय मी म्हणलं बचत गटाच्या आल्यावर देईन तुमची माघारी परत असं थोडी ठेवणार आहे काय बोलू नका म्हणू नका बोलून म्हणून काय जगाला बाबा पण आता काल फोन आला मग काल म्हणल्यावर राहती म्हणून आहे का सकाळी भावाला मी फोन केलाय घरात विचारपूस नाही का आम्हाला कळतंय गरज आहे म्हणून आता मला एवढं माहित होतं की तुम्ही नसतं देऊ दिलं म्हणून मी कुणाला एक शब्द नाही म्हणजे आम्ही परत तुला असं फसायला सांगितलं की तुला बर जाऊन दे तू ज्या आता नको तोंड चालू गबत जर शिक आता दे म्हणलेत ना मग आता काय बोलायची गरज आहे बोला तुमच्या मनाने टाका अरे पण जाऊन दे आता पाहून राहिला मदत करावं लागेल का तुम्ही लगेच राहू काही गोष्टी समजूनच घेत नाही तिने केलाय ना फोन जाऊ एवढं चुकी झाली तिची पुढले फक्त काय करायची ना बिंदास सांगून करतो एवढं थोडे आयडिया दिली सांगू तरी आम्ही काहीतरी आणि तो बी चुकतो कोणच्याही सुनानी ना घरच्या माणसाला नवऱ्याला विश्वासात घेऊनच विचारलं पाहिजे तू बी घरची मालकीन झाली ना असं नाही करायचं बाई सगळे समजून घ्यायचं असं सगळे पैसे सांगायचं आणि ऐक पैसे परत 2 महिन्याच्या आतमध्ये परत आणून दे चालेल ना काय बरं असा एकदा नेल्या बोलू नको काही जाऊ दे बाबा जेवा काय रे देवा खरं नाही राहिलं।